15 एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक। लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी आढळले कोरोनाचे 384 रुग्ण। संचारबंदीत दुपारपर्यंत वाशिमकरांचा मुक्त संचार, तर सायंकाळच्या सुमारास संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यावर जिल्हा प्रशासनाची धडक कार्यवाही। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नियम पाळावेच लागतील, जिल्हा प्रशासनाचे आवाहन। पात्रा वत्स गुलमलाही आपली संस्कृती आपला वसा। वाशिम जिल्ह्यामध्ये 14 एप्रिल पासून लॉकडाऊन लागलेला आहे। लॉकडाऊन याला म्हणता येणार नाही, परंतु संचारबंदी लागलेली आहे। कलम 144 सध्या लागू आहे। त्या संचारबंदीचा आजचा पहिला दिवस होता 15 एप्रिलचा, आणि दिवसभर जर तुम्ही पाहिलं तर वाशिम शहरामध्ये लोकांचा मुक्तपणे संचार सुरू होता। व्हॅलिड रिझनशिवाय लोकांना बाहेर येता येत नव्हतं, परंतु दिवसभर आपण पाहिलं तर लोक बरेचसे लोक रस्त्यावर होते। कोणाकडे व्हॅलिड रिझन असेल नसेल तरी देखील लोक बाहेर होते। मात्र सायंकाळच्या सुमारास तिथं जिल्हा प्रशासन ग्राउंड झिरोवर उतरलेलं आहे, आणि जी काही नियमावली शासनाने आतापर्यंत प्रसिद्ध केली होती ती नियमावली कदाचित लोकांना समजलेली नाही। त्यामुळे आता काय चालू ठेवायचं काय बंद ठेवायचं आहे, जे लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत विना मास्क फिरत आहेत अशावर आता कारवाईचा बडगा इथे होताना आपण पाहतोय। आजपासून तरी कमीत कमी लोकांना आमच्या वतीने ते आव्हान आहे, त्यानंतर घराच्या बाहेर पडण्यापूर्वी व्हॅलिड रिझन आहे का ते विचार करून बाहेर पडा, आणि व्हॅलिड रिझनशिवाय तुम्ही बाहेर पडा। लॉकडाऊन भाग दोनच्या संचारबंदीचा आजचा पहिला दिवस, आणि सकाळपासूनच वाशिम शहरामध्ये बरेचसे प्रतिष्ठानं बंद होती, परंतु अत्यावश्यक सेवा चालू असल्यामुळे नागरिकांचा मुक्तपणे संचार रस्त्यावर आपल्याला सकाळपासून अगदी 4 वाजेपर्यंत पाहायला मिळाला। प्रशासन मात्र सायंकाळी 4 नंतर पुन्हा एकदा अलर्ट झाले। जे काही नियमावली प्रसिद्ध केली होती गेल्या आठवड्याभरापासून नियमावली येत आहेत, कडक निर्बंध येत आहेत, काय चालू आहे काय बंद असणार या सगळ्या बाबी त्या नियमावलीमध्ये प्रसिद्ध केल्या होत्या। तरी देखील बऱ्याचशा लोकांना त्या नियमावलीबाबत संभ्रम होते, आणि अत्यावश्यक सेवा वगळता ज्यांना तातडीचे काम नाही असे लोक देखील रस्त्यावर पूर्णपणे मुक्तपणे संचार करत होते। मग प्रशासन जागे झालं, आणि सायंकाळच्या सुमारास दस्तरखुद्द जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा पोलीस प्रशासन, त्यांचे जे काही कमांडो आहेत ते देखील रस्त्यावर आले, आणि बस स्टँड परिसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक, नंतर शिवाजी महाराज चौक, दिघेवाडी, हा या सगळ्या परिसरात त्यांनी एक राऊंड मारून नागरिकांना दुकाने बंद करण्याची ताकीद दिलेली आहे। मित्रांनो, नुकतंच कलेक्टर साहेबांशी बोलणं झालं, जर का तुम्ही संचारबंदीचे नियम तोडले तर आर्थिक भूर्दंडासह तुम्हाला शिक्षा देखील तुम्हाला होऊ शकते, म्हणून खरोखर घरी राहा। आणि कोरोनाची जी काही वास्तविकता आहे, जर गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाच्या सावटाखाली जगत आहोत, वर्षाच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर गतवर्षी वाशिम जिल्ह्याची ही रुग्णसंख्या गतवर्षी एप्रिलमध्ये 10 घरात होती। पहिला पेशंट आपला 4 एप्रिल रोजी मिळाला होता, तदनंतर
100 पेशंट व्हायला 2 ते 3 महिने लागले होते, तर आज रोजी 20,000 टप्पा कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला आहे आणि मृत्यू जवळपास 211 जणांचे मृत्यू आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. कालच्या अपडेटनुसार 20,000 जास्त म्हणजे 20,221 हा आकडा होता कालचा. 211 जण मृत्यू झाले आहेत. मित्रांनो, दवाखाने हाऊसफुल आहेत, स्मशान देखील पूर्ण ताकदीने जळत आहेत, म्हणजे स्मशान देखील हाऊसफुल झालेले आहेत. म्हणजे जे काही कोरोना रुग्णाची डेड बॉडी आहे, ती डेड बॉडी त्याचा अंत्यविधी करण्यासाठी देखील जागा स्मशानामध्ये नाही आहे, म्हणून थोडंसं गांभीर्य लक्षात असू द्या. लस निघालेली आहे, लसीचा देखील तुटवडा आपल्या महाराष्ट्रामध्ये जाणवत आहे आणि लसीकरण केल्यानंतरही बरेचसे जे काही रुग्ण आहेत ते पॉझिटिव्ह आल्याच्या बातम्या देखील आपण ऐकल्या असतील, म्हणून थोडीशी काळजी घ्या आणि कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी स्वतःला प्रशासनाला नाही तर स्वतःला सहकार्य करा. रेडिओ जर्नालिस्ट गजानन गवईसह वसुगुल्म लाईव्हसाठी राम धनगर वाशिम.